नमस्कार मित्रांनो एम पी एस सी उपेस्त्री व्हि यड्यूब चॅनल आपले पुनश्य एकदा मनपूर स्वागत पुन्हा एक पदसंख्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक महाराष्ट्र राज्यपथित गट ब आणि गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा एकदा पदसंख्या वाढलेली आहे परंतु आता पदे वाढण्यात आलेली आहेत ती ती कोणत्या संवर्गासाठी वाढवण्यात आलेली आहेत आत्ता आपण लिपिक टंकलेखकचे पदे पुढे मागे चालू होतं तर आता एक महत्त्वपूर्ण संवर्गाचे पदे वाढलेली आहेत ते आपण या व्हिडिओ थ्रू जाणून घेऊया त्या अगोदर मागची पार्श्वभूमी जाणून घेऊया की नेमकी पदांचं जे कमी जास्त प्रमाण आहे ते कशा पद्धतीने झालेले आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आपली तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पूर्वपरीक्षा पार पडली वीस जानेवारी दोन हजार तेवीसला जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्यानंतर अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस सात जुलै दोन हजार तेवीस व दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालं त्यामध्ये जागाच कमी होत गेल्या म्हणजे लिपिक टंकले फच्या जागा कमी होत गेल्या आणि जागांची संख्या एकूण आठ हजार एकशे व येऊन पोहोचली परंतु एका विभागाला नंतर त्यांनी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीचे शुद्ध पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राद्वारे अनुक्रमे लिपिक टंकलेखक व सहाय्यक कक्षाधिकारी करता सुधारित पदसंख्येची मागणी पत्रक प्राप्त झालेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिपिक टंकलेखक या संवर्गसाठी पर्यात वाढलीच आहे परंतु ए एसओ या संवर्गाकरिताही पदे वाढलेली आहेत आता निकाल का रखडून ठेवलेला आहे तेही जाणून घेऊया तर त्यामुळे दिनांक सात जुलै दोन हजार तेवीस रोजीची अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सुधारित पदसंख्येची शुद्धीपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे महाराष्ट्र गट गटभा आणि गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसमध परीक्षेमधून भरवाईच्या विविध संवर्गातील एकूण आठ हजार दोनशे छप्पन्न पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल जी पदसंख्या अगोदर दोनशेच्या पार होती म्हणजे आठ हजार दोनशे काहीतरीस होती ती एकशे सत्तरवर नेऊन ठेवली त्यानंतर पुन्हा ती आता आठ हजार दोनशे छप्पनवर पोहोचलेली आहे प्रस्तुत परीक्षेकरता विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील सहाय्यक गट ब तसंच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील लिपिक टंकलेखक संवर्गाचा नियुक्ती प्राधिकारी निहाय सुधारित बघूया आपण तर लक्षात घ्या तुमचा पी एस आयचा निघाल लागला एस टी आयचा लागला सब रजिस्टारचा लागला परंतु एएसओचा लागला नाही ग्रुप पीमधलंच पद असून का लागला नाही तर त्याबाबत आणि त्याचं उत्तर म्हणजे ही पदांची फेरबदल तर लक्षात घ्या सहाय्यक अधिकारी गट व आराजित पत्रेत त्यामध्ये विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभागामध्ये एकूण एकशे छप्पन्न पदांकरता आता दोन हजार तेवीसची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल आता त्यानुसारच मुख्यसाठी हे उमेदवार सिलेक्ट करण्यात येतील आता मागील पदसंख्या आणि ही पदसंख्या तुम्ही कम्पेअर करू शकतात ज्या कास्टला मागे पदे नव्हते त्यांनाही पदे भेटण्यात आलेली आहेत या शुद्धीपत्रिकामध्ये जसे की बघायचे झाले तर अराखीव पदे टोटल साठ आहे ज्यामध्ये की सर्वसाधारण एकोणचाळीस महिला अठरा आणि खेळाडूंसाठी तीन आहेत त्यानंतर इतर मागासवर्गीय यांच्यासाठी पदसंख्या आता बेचाळीस झालेली आहेत ज्यामध्ये सर्वसाधारण सत्तावीस महिला तेरा आणि खेळाडू दोन अशी ही टोटल एकशे छप्पन्न पदे आहेत ज्यामध्ये की सर्वसाधारणसाठी एकशे एक आहे एक महिलांसाठी सत्तेचाळीस आहे आणि खेळाडूंसाठी आठ आहे तर पदसंख्या वाढलेली आहेत ए एसओचा निकाल आपल्याला बघायला भेटेल ह्याच हप्त्यामध्ये आपल्याला ए एसओचा निकाल बघायला भेटेल तुमचा निकाल ह्या पदसंख्येनुसार जितके उमेदवार मुख्यसाठी बोलवायचे आहे त्यानुसारही रेडी करण्यात आलेला आहे फक्त तो प्रसिद्ध करण्याचा बाकी आहे एक क्लिक आणि तुमचा निकाल हा प्रसिद्ध होईल परंतु आत्तापर्यंत रखडला होता तो ह्या पदसंख्येच्या फेरबदलाच्या कारणामुळे त्यामुळे लवकरात लवकर निकाल बघायला भेटेल कदाचित आजही भेटेल उद्याही भेटेल परंतु हप्त्यामध्ये तुम्हाला निकाल बघायला भेटेल पुढे जाऊया लिपिक टंकलेखक संवर्गाचे बघूया या संवर्गाच्या निकालाविषयी चर्चा करूया तर लक्षात घ्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामधील नियंत्रक शिरावाटपो संचालक नागरी पुरवठा मुंबई एकूण दोनशे अडवतीस पदसंख्या झालेली आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे पुरवठा शाखा एकूण चौदा पदे झालेली आहेत हे फक्त अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील पदसंख्येबाबत आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय पालघर पुरवठा शाखा एकूण पदे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड पुरवठा शाखा एकूण पदे जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी पुरवठा शाखा पदे जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग पदे त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे यांचे कार्यालय पुणे पदे जिल्हाधिकारी कार्यालय सातारा पदे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली पदे त्यानंतर जिल्हा पुरवठा कार्यालय अन्नधान्य वितरण कार्यालय सोलापूर पदे त्यानंतर कोल्हापूर पदे नाशिक पदे त्यानंतर धुळे पदे ही संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघायला भेटेल आपण तिथे जाऊन बघू शकतात ही तिथे टाकण्यात आलेली आहेत बाकी पदसंख्येबाबत एखाद्या दे उमेदवाराला किंवा या व्हिडिओ संदर्भात एखाद्या दे उमेदवाराला काही क्वेरी असेल तर त्याने कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्की भेटेल बाकी लिपिक टंकलेखक संवर्गाच्या निकालाविषयी बोलायचे झाले तर तर लिपिक टंकलेखक संवर्गाच्या निकालाविषयी बोलायचे झाले तर लक्षात घ्या पदसंख्या मोठी आहे सात हजार प्लस पदे आहेत निकाल रेडी करण्यासाठी उशीरही होतो परंतु आयोगालाही तुमचा निकाल द्यावायचा आहे पुढे निवडणुका आलेल्या आहेत दोन हजार चोवीसची परीक्षा घ्यायची आहे त्यामुळे या परीक्षेवर आणि या परीक्षेसाठी आयोगावरही प्रेशर आहे त्यामुळे या परीक्षेचा निकालही आपल्याला लवकरच बघायला भेटेल परंतु निश्चित तारीख ही सांगता येणार नाही पण हे नक्की की लवकरच निकाल लागेल बाकी व्यवस्था तारीख सांगितलेली आहे आपल्याला आज उद्या परंतु ह्या हप्त्यामध्ये निकाल नक्की बघायला भेटेल निकाल रेडी आहेत फक्त क्लिक करण्याची गरज आहे बाकी आनंदाची गोष्ट जे आता कदाचित सहाय्यक कक्ष अधिकारी गट बचा कोटॉप जो आहे तो सब रजिस्टारपेक्षा कमी लागेल बाकी ज्या उमेदवाराने सब रजिस्टारचा कोटॉप पार केलेला असेल तो उमेदवार एस ओ त्याचबरोबर सब रजिस्टार त्याचबरोबर एस टी आय त्याचबरोबर पी एस आय जर प्रेफरन्स दिलेले असतील तर तो तोच त्यासाठी पात्र आहेत बाकी खालील पदे म्हणजे लिपिक टंकलेखक वगैरे ग्रुप्सीच्या पदांसाठी तो उमेदवार पात्र झालेला असेल बाकी अशाच इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलाही जॉईन होऊ शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद